Now, next question is, f of x is equal to g of 3g of 5g of x. इथे जरा लक्षात घ्या, g of 3g of 5g of x असा आहे. याचा अर्थ g आणि इथे मल्टिप्लिकेशन नाही किंवा 3g into 3g is equal to 3g square वगैरे असं होणार नाहीये. हा पूर्ण एक कंपोजिट फंक्शन आहे, g of 3g of 5g of x. गिवन व्हॅल्यू g of 0 is equal to 0, अगेन g dash of 0 is equal to 3. Now we have to find f dash of 0. Simple question. Write down solution. F of x is equal to g of 3g of 5g. 2g, 3g, 4g, 5g पर्यंत पोहोचलो तर नाही तरी आपण x इथे फंक्शन कंप्लीट होतो. g of 0 is equal to 0 आणि g dash of 0 is equal to 3 दिला. Now differentiate this f of x with respect to x, we get f dash of x is equal to, आता पहिल्यांदा g of ची डेरिवेटिव काय निघायला पाहिजे, g dash, म्हणून इथे लिहू आपण g dash of, जे काही दिलेले फंक्शन असेल ते पूर्ण जसंच्या तसं 3g of 5g of x. आता ही जी डेरिवेटिव आली कशामुळे आली, g मुळे, सो g of complete. आता ब्रॅकेट राहील, आता त्याची परत डेरिवेटिव 3g of 5g of x. आता याची डेरिवेटिव कशी निघेल, 3g of ची डेरिवेटिव 3g dash of, काय असेल 5g of x. आता ही जी डेरिवेटिव आली 3g dash of, ह्या पूर्ण फंक्शनची डेरिवेटिव झाली. परत काय उरलं, 5g of x into 5g of x ची डेरिवेटिव काय निघाला पाहिजे, 5 ऍज इट इज कोएफिशिएंट आहे तो, g of x ची डेरिवेटिव g dash of x. अशा पद्धतीने डेरिवेटिव घे. पहिल्यांदा g ची डेरिवेटिव g dash of, व्हॉट एव्हर बी द फंक्शन इज गिवन, ब्रॅकेट जस्ट जे काय लिहिलेलं असेल ते ऍज इट इज घेऊन टाका. त्याच्यानंतर ब्रॅकेटची डेरिवेटिव, आता ब्रॅकेटची डेरिवेटिव म्हणजे कोणाची डेरिवेटिव निघेल, 3g of ची डेरिवेटिव, तर 3g dash of, 3 हा कोएफिशिएंट आहे ऍज इट इज राईट, g of ची डेरिवेटिव g dash of, इथं फंक्शन काय 5g of x, तर ऍज इट इज राईट. त्याच्यानंतर परत कोणाची डेरिवेटिव निघेल, 5g of x ची डेरिवेटिव, 5 कोएफिशिएंट आहे ऍज इट इज राईट, g of x ची डेरिवेटिव g dash of x, g dash of 3g of 5g. आता आपल्याला x रिप्लेस बाय काय फाइंड आउट करायचं आहे, f dash of 0, तर आपण इथे लिहून टाकू f dash of 0. तर जिथे जिथे x आहे 1 2 3, 3 टाइम्स x आहे, त्या तिन्ही ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, 0, सो g of 0 असे ही, हा 3g dash of 5 g of x रिप्लेस बाय 0, 5g dash of x रिप्लेस बाय 0. आता ह्या गिवन व्हॅल्यूज आहेत, g dash of 0 आणि g of 0, ह्या दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इथे लिहितो g dash of 3g 5, g of 0 is equal to 0, so 5 into 0, तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल, 3g dash of 5 g of 0 is equal to 0, 5 g dash of 0, g dash of 0 ची व्हॅल्यू 3, सो 5 into 3, झालं, भेटलं आन्सर. काय करता येईल, आता सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे, g dash of 3g, 5 into 0, 0, so into 0, 3g dash of 5 into 0, 0, 5 into 3, 15. Now, इथे ब्रॅकेट g of 0, g dash of 3, g of 0 is equal to 0 into 3, g dash of 0 is equal to here 3 into 15. त्याच्यानंतर 3 into 0, 0, so g dash of 0, 3 into 15, 3, 45, 9 into 50, याचं मल्टिप्लिकेशन इथं ब्रॅकेट दिले तर जास्त भेटणार. नाउ g डॅश ऑफ 0 इज इक्वल टू, हम्म,
g dash of 0. G dash of 0, 3. So 3 into 9 into 15. So 45 into 9. This is the final answer.